नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सेवेत तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे मराठीमध्ये आपण शाश्वत विकास म्हणतो पर्यावरणातील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तर या टॉपिकवर ऐकून जेवढे जेवढे क्वेश्चन विचारले तर क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ओके पहिला क्वेश्चन जोड्या लावायला विचारलाय राज्यशिवा पूर्व दोन हजार एकोणीसला क्वेश्चन विचारलाय स्तंभ एक मध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावायची पद्धत आणि अर्थ दिलाय ओके तर बघू कचरा डेपो आहे पहिल्या साईडला नंतर भस्म करणे नंतर बुडोरच्या सायने दाबणे तिसरं आहे डवळणेचं आहे पायरोलिसिस तर पायलो पायरोलिसिस तुम्हाला माहिती आहे विरहित ज्वलन म्हणलं जातं ओके मग डचं काय आहे तीन नंबरला येतं या ठिकाणी डचं तीन नंबरला आहे दोन नंबरलाच निघते येतं कचरा डेपो कचरा डेपोमध्ये काय कचरा टाकतो आणि ते बुडोरच्या सायने दाबले अशी एक पद्धत मानली जाते म्हणजे अच दुसरं या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निघतो ती इतर सुद्धा भाऊ म्हणजे हे पण माहीत पाहिजे कचरा पसरवणे ओके कचा चौथा तर दोन नंबरचा अॅक्युरेट पर्याय आपल्याला निघतो या ठिकाणी दुसरा क्वेश्चन हा विचारलाय राज्य शिवापूर्व दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे भारतातील खालीपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे हा कधी आहे दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे ओके तर पर्यामध्ये केरळ दिले हिमाचल प्रदे दिले, प्रदेश दिले त्यानंतर उत्तराखंड चौथ आहे अरुणाचल प्रदेश त्याचं अॅक्युरेट आन्सर मित्रांनो ते अरुणाचल प्रदेश तर राज्य विचारलं पहिल्या कार्बन न्यूट्रल म्हणलं जातं इंग्लिशमध्ये त्याला तर ते, ते पहिलं होतं अरुणाचल प्रदेश जर जिल्हा विचारला तर माजुली आहे तर कशामध्ये आसाम राज्यामध्ये येतं माजुली माजुली एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याला कार्बन न्यूट्रलचा दर्जा देण्यात आला आहे आणि जर राज्य विचारलं तर अरुणाचल प्रदेश त्याच्यामध्ये येतं ओके त्यानंतर तिसरा क्वेश्चन संयुक्त राष्ट्राच्या महासभेने म्हणजे युनोच्या महासभेने खालीपैकी कोणता दिवस जागतिक ओझन दिवस म्हणून निवड केलेला आहे हा कधी विचारला आहे राज्यसभा पूर्व दोन हजार सतराला क्वेश्चन विचारला आहे पर्यायमध्ये एक जून दिलं आहे त्यानंतर पाच जून दिलं आहे नंतर एक सप्टेंबर नंतर सोळा सप्टेंबर याचं उत्तर मित्रांनो सर्वांना कदाचित माहिती आहे तर सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक वजन दिवस म्हणून युनाने घोषणा केली किंवा जागतिक वजन दिवस म्हणून साजरा जगामध्ये केला जातो त्यानंतर एक जून तर काही एन्व्हायरमेंटल जे संबंधी नाही आहे पाच जून तर तो मला माहिती आहे त्याला आपण जागतिक पर्यावरण दिवससुद्धा म्हणतो वर्ल्ड एनवायरमेंटल डे एक सप्टेंबर नाही आहे एक जूनला एक महत्त्वपूर्ण म्हणजे ग्रेगरी कॅलेंडर आहे जसकडे आपण आता म्हणतो बघा आपल्याकडे गुढीपाडवायला नवीन वर्ष म्हणलं जातं त्याप्रमाणे एक जूनला ग्रेगरी कॅलेंडरची सुरुवात झाली असं सुद्धा मानलं जातं तेव्हा सुरुवात होती त्या तारखेपासून त्यानंतरचा चौथा क्वेश्चन आधुनिक शेतीचे शाश्वत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालवधी लागतो इथे काय आधुनिक शेतीचे शाश्वत रूपांतर सुरुवातीला हे माहीत पाहिजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो आपण शाश्वत विकास याचे सतरा गोल आहेत आणि त्याच्यामधलं एक टॉपिक आहे किंवा एक पॉईंट आहे आपण क्लायमॅटिक चेंज म्हणतो ओके चेंज चेंजमध्ये तुम्हाला शेतीमुळे सुद्धा इफेक्ट पडतो तर शेती त्याच्यामुळे हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो इथं काय विचारलं आहे आधुनिक शेतीचे शाश्वत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालवादी लागतो कधी विचारलं आहे कृषी सेवा पूर्ण दोन हजार सतराला हा क्वेश्चन विचारला ओके तर पर्याय म्हणजे ते योग्य आन्सर मित्रांनो ते तीन ते सहा वर्षामध्ये शेतीचे म्हणजे आधुनिक शेती त्याच्यामध्ये केमिकल वगैरे तुम्ही सर्व गोष्टी देऊ शकता त्याचे शाश्वत याच्यामध्ये रूपार रूपांतर होते याला किती काल लागतो तीन ते सहा वर्ष आता शाश्वत शेती म्हणजे काय हे पण माहित पाहिजे तुम्हाला तर सेंद्रिय शेती आपण म्हणतो पर्यावरणपूरक शेती त्याला म्हणतात शाश्वत शेती ओके त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पाचवा शाश्वत शेती अभियानाद्वारे एन एम एने संपादलेले धोरण हवामान बदलाच्या राष्ट्रीय कृती आराखड्याअंतर्गत नमूद केलेले डेज अभियानापैकी के एक होय कृषी पूर्व दोन हजार सतराला हा क्वेश्चन आहे या ठिकाणी एन एम एस ए म्हणजे काय समजून घ्या इथं म्हटलं जातं नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ओके त्याला शाश्वत शेतीसुद्धा म्हणतो त्यांनी आराखडलेले जे आहे किंवा जे जे म्हणतो ना आपण आराखडलेले जे नमूद केलेले धोरण किती होते ते आठ होते त्यापैकी एक हे आहे हे लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे तर पहिलं आठ आणि ह्या ठिकाणी एन एम एस ए म्हणजे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणलं जातं शाश्वत शेतीच्या संबंधित हे सेंटेन्स वापरले या ठिकाणी आणि त्यांनी काय केलं होतं इथं काही विचारलं आपल्याला संपलेले धोरण हवामान हवामान बदलाच्या राष्ट्रीय कृती आराखड्या अंतर्गत नमूद केलेले डॅडस्ट अभियानापैकी एक होय तर किती अभियान राबवले त्यांनी तर आठ राबवले त्यापैकी एक हे आहे शाश्वत शेती त्यानंतरचं सहा कशात खूप महत्वपूर्ण आहे शाश्वत शेती केंद्र म्हणलं तर सीएसए इंग्लिशमध्ये सेंटर फॉर सस्टेनेबल अॅग्रिकल्चर ही संस्था हैदराबाद मध्ये विश्वस्त संस्था म्हणून डॅडस्ट नोंदवण्यात आली कृषी सेवा पुरे दोन हजार सोळाला एकवीस आहे पर्यायमध्ये दोन हजार चार दिले दोन हजार पाच दिले दोन हजार सहा दिले दोन हजार सात दिले त्याचा एक्ट अस मित्रांनो दोन हजार सात साली ही हैदराबादमध्ये नोंदवण्यात आली आता ती कुठे आहे तेलंगणामध्ये लक्षात घ्या शाश्वत शेती केंद्र म्हणलं तर सी एस ए सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर कधी आली दोन हजार सातमध्ये याला नोंदवण्यात आली आता टॉपिक कशाशी रिलेटेड माहिती तुम्हाला तर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरशी संबंध येते जे आपण म्हणतो ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये सतरा गोल ठरवले दोन हजार तीसपर्यंत टार्गेट आहे त्यापैकी एक म्हणजे क्लायमेटिक चेंज त्यापैकी एक म्हणजे शाश्वत शेती एक ओके त्यानंतर पुढचा क्वेश्चन प्रश्न सातवा शाश्वत शेती म्हणजे काय ओके या ठिकाणी शाश्वत शेती आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर कृषी जेव्हा पुरा दोन हजार अकराला ला क्वेश्चन आहे तर पर्यायमध्ये स्थिर शेतीतले पर्यावरण शेतीतले तिसरं सेंद्रिय शेतीतले चौथं वरील सर्वसामाष्ट तर सहजी किती चार नंबरचा पर्याय येतो शाश्वत शेतीमध्ये स्थिर शेती येते पर्यावरण शेती येते सेंद्रिय शेती येते आणि जे आधुनिक शेती ते नंतर म्हणतो ना आपण शाश्वत शेतीमध्ये रूपांतर व्हायला किती कालवधी लागतो ते तीन ते सहा वर्ष लागतं आपण हे पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले तर शाश्वत शेती म्हणजे काय स्थिर शेती पर्यावरण शेती आणि नंतर सेंद्रिय शेती याचा अॅक्ट आन्सर आहे चार नंबरचा पर्याय त्यानंतर प्रश्न आठवा भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बचची सुरुवात ज्या शेती झाली हा राजेशाव पूर्ण दोन हजार पंधराला अक्वेश विचारला आहे इथं विचारलं आहे की भारताची इथेनॉलवर धावणारी पहिली बस कधी सुरुवात झाली असं विचारलं आहे पर्यामध्ये मुंबईतले बंगलोरले तिथं नागपूरले चौथे आहे दिदी त्याचं उत्तर कदाचित सर्वांना माहीत असेल तर नागपूर या ठिकाणी इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात झाली कोणत्या पहिल्या हा शब्द महत्त्वपूर्ण आहे आणि इथेनॉलवर भारतात जर विचारलं तर इथेनॉलवर पहिली बस कोणत्या ठिकाणी धावली असं पण क्वेश्चन विचारू शकतात तर नागपूर या ठिकाणी ती पहिली धावली होती इथेनॉल माहिती तुम्हाला सी एस टू सी एस थ्री म्हणलं जातं इंग्लिशमध्ये त्याचा अरिण सूत्र आहे त्याचा त्यानंतरचा प्रश्न नववा हा खूप सोपा क्वेश्चन आहे आणि रिपीट क्वेश्चन झाला आहे भारतातील खालीपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आपण याच्या आधी सुद्धा हा क्वेश्चन पाहिलाय पुन्हा एकदा आहे का खालीपैकी कोणते राज्य विचारलंय या ठिकाणी प्रथम विचारलाय प्रथम कार्बन मुक्त म्हणजे कार्बन न्यूट्रल झालं असं राज्य कोणतं आहे तर अरुणाचल अरुणाचल प्रदेश दे दुसरं छत्तीसगडले तिसरा हिमाचल प्रदेश चौथा आहे गुजरात याचा एक आन्सर आहे मग शिपण सांगितलं होतं मी हिमाचल प्रदेश आहे आणि ही जे विचारले काय राज्य आणि जर आपण म्हणतो ना जिल्हा जर विचारला प्रथम जिल्हा कोणता आहे की जो कार्बन्यूट्र झाला आहे ते कोणतं आहे तर आसाममधील माजुली जिल्हा आहे हे पण लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न दहावा हा खूप सोपा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या शेतीमुळे जीव सुपरीची नाही येत आहे का जीव सुपारीची निसर्ग म्हणजे निसर्गाची भौतिक परिस्थिती स्थिर राहण्यास मदत होते कृषी सेवा पूर्व दोन हजार अकराला क्वेशन आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या शेतीमुळे सहज की आपण याच्यात सुद्धा क्वेश्चन पाहिला की सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हा शब्द वापरला होता याला शेती म्हणतो याचा अकरा टान्सर आहे शाश्वत शेती तर पूर्ण देशामध्ये हैदराबाद या ठिकाणी एस ए सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि सातरा गोल जे क्लायमॅटिक चेंज आपण म्हणतो ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये येतात तर त्याच्याशी संबंधित आहे लक्षात घ्या ह्या ठिकाणी याचं जे आन्सर आहे ते शाश्वत शेतीशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न अकरावा शाश्वत शेतीची चळवळ सहत डॅडॅशमध्ये सुरुवात झाली असं विचारलं आहे कृषी सेवा पूर्व दोन हजार अकरा हा क्वेश्चन विचारला आहे त्याचा ॲक्ट आन मित्रांनो एकोणीशे एक्क्याऐंशीमध्ये शाश्वत शेतीची चळवळ सुरू झाली पुन्हा आता क्वेश्चन आहे का शाश्वत शेतीची चळवळ डॅडॅशमध्ये सुरुवात झाली शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणलं जातं ही चळवळ डॅडॅशमध्ये सुरुवात झाली ही कधी झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये झाली असं म्हटलं हा कधी विचारलाय कृषी सेवा पूर्व दोन हजार अकराला हा क्वेश्चन विचारलेला आहे त्यानंतर बारावा क्वेश्चन हा सुद्धा रिपीट झाला क्वेश्चन आहे आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसाधारणपणे डेड अश वर्ष लागतात तुम्हाला मी सांगितलं होतं जी शाश्वत शेती से त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती येते पर्यावरण शेती येते किंवा स्थिर शेती म्हणलं जातं एक प्रकारची शेती घेतली जाते आपण ती जी, जी आधुनिक शेती त्याचे कन्व्हर्जन जर शाश्वत शेतीमध्ये करायचं सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये तर सर्वसाधारणपणे किती वर्ष लागतात कृषी सेवा पूर्व दोन हजार हा क्वेश्चन चालला आहे हा रिपीट झाला क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये तर याचं उत्तर आहे तीन ते सहा वर्ष ओके तर मित्रांनो तुम्हाला आजची शिरीज कशी वाटली जी इन्व्हायरमेंट म्हणजे जे सस्टेनेबल अग्रिकल्चर किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो सतरा गोल ठरवले आहेत ते पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते क्वेश्चन घेतले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब असेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटून नवीन व्हिडिओ माहिती पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र